तांबाळे कारखाना साइटला महाराष्ट्र प्रदूषण विभाग कोल्हापूर यांची भेट। सह्याद्री लाइव महाराष्ट्र ने तांबाळे कारखाना दूषित पाणी संदर्भात व्हिडिओ बातमी प्रसिद्ध केली होती। याची परिसरात जोरदार चर्चा झाली। सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, भाजप किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांनी बुदरगड तहसील कार्यालयात याचे निवेदन दिले होते। तांबाळे कारखाना वेदगंगा नदी जल प्रदूषण विषयी गारगोटी येते। बुदरगड तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर सायंकाळी 5:00 दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण विभाग कोल्हापूर यांनी भेट दिली। त्यानंतर पाण्याची सॅम्पल रात्री 8 पर्यंत घेतली गेले। यावेळी प्रदूषण विभाग अधिकारी यांनी कारखाना प्रशासन दोषी आढळल्यास कारवाई करू अशी ग्वाही दिली। तसेच ताबडतोब संबंधित विभागाने कार्यतत्परता दाखविल्याबद्दल भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, रांगणा युवा प्रतिष्ठानचे सचिव माननीय बाजीराव देसाई, रांगणा युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सचिन देसाई यांनी समाधान व्यक्त केले। सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।